वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची धाराशिव येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी महासभा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अडकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धाराशिव येथे आयोजित केलेल्या आरक्षण बचाव ओबीसी महायलगार सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या महायलगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातून अनेक ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत धाराशिव येथे दुपारी तीन वाजता वा या सभेची सुरुवात होणार आहे तेव्हा या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे जिल्हा महासचिव संजय सोनटक्के जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शीतल चव्हाण व फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांनी केली आहे या मेळाव्यासाठी ओबीसीचे मराठवाडा राज्यस्तरीय नेते वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत एबी न्यूज मराठीसाठी समीर ओहोळ चीफ परंडा धाराशिव